आपण पाचवीला अपूर्णांकांचा गुणाकार शिकलेला, तर आपण या प्रकरणाच्या अगोदर सुद्धा पाचवं चौथं प्रकरण अपूर्णांकाचा गुणाकार कसा करावा हे शिकलोय. आता आपण या घटकात दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे आपण या उदाहरणातून पाहूया. पहिल्यांदा आपण काय करू, उदाहरण वाचूया. पेट्रोलचा दर प्रति लिटर 62 रुपये 32 पैसे म्हणजेच 62.32 रुपये आहे. सीमाला तिच्या स्कूटरमध्ये 2.5 लिटर पेट्रोल भरायचे आहे. तिला किती रुपये द्यावे लागतील, कोणती क्रिया करावी? तर आपण पहिली पाहूया गुणाकाराची. तर आपल्याला दिलेले गोष्टी कोणते आहेत, तर 62.32 रुपयाचं पेट्रोल आहे. त्यानंतर तिने किती पेट्रोल भरलं, तर तिला भरायचं 2.5 लिटर. 2.5 लिटर म्हणजे 2.5. यांचा आपण जर गुणाकार केला, इथे विचारलेलं आहे कोणती क्रिया करावी, तर आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करताना दशांश चिन्हांचा गुणाकार न करता आपण पहिल्यांदा त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. ही संख्या आपण मांडताना अशी मांडू, 6,232 दशांश चिन्ह किती घरावर आहे, तर 2 घर उजवीकडे, म्हणून आपण एकावर 2 शून्य ठेवूया. तसंच या दशांश चिन्हात सुद्धा आपण गुणाकार करूया. 2.5 आहे तरी संख्या अशी न मांडता आपण 25 मांडू आणि त्याच्या खाली 1 दशांश चिन्ह आहे म्हणून 1 पुढे फक्त 1 शून्य मांडू. तर आपण आता असं करू, अंशांशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार करू. तर आपल्याला असं दिसेल की अंशांशांचा गुणाकार आपल्याला असा येईल 15,000. या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की अंशांचा गुणाकार आपल्याला तर 1,55,800 आला आणि छेदाचा गुणाकार आपल्याला 1,000 आला. जर आपण यांचं भागाकार केला तर आपल्याला असं दिसेल की हा भागाकार किती घर ओलांडून 3 घर ओलांडायचे आहेत. 1, 2, 3 घरावर दशांशचिन्ह ठेवायचं म्हणजेच उत्तर आलं 155.800 म्हणजे सीमाला 155 रुपये 80 पैसे द्यावे लागतील.